नमस्कार, वेब दुनिया मराठीच्या विशेष कार्यक्रम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आमच्या बरोबर विशेष पाहुणे आहे ज्यांचं नाव आहे माधुरी अशिगडे. आणि ज्या निर्माता आहे, दिग्दर्शक आहे, गायिका आहे, लेखिका आहे, म्हणजे काय काय नाही, अष्टपैलू आहे, मल्टी टॅलेंटेड आहे. तर मला सर्वात आधी हेच विचारायला आवडेल की इतक्या क्षेत्रांमध्ये आपला हात आहे, तर तरी त्यापैकी आपल्याला कोणत्या क्षेत्रात सर्वात जास्त काम करायला आवडतं, काय म्हणून सर्वात जास्त आवडतं? सर्वप्रथम नमस्कार करते मी. आणि म्हणजे आता तू म्हणते तसं की कोणतं क्षेत्र जास्त आवडतं, त्या आईला आपली म्हणजे सगळीच मुलं प्रिय असतात, तसं मला सगळंच करायला आवडतं. पण सगळ्यात माझं प्रेम त्यातल्या त्यात गाण्यावर जास्ती आहे. अच्छा, तर आता सुरुवात अशी करू की आपण कसे या क्षेत्रात आला, म्हणजे काय आवड होती? आणि तर मी पत्रकार आहे मूळची, तर मी लोकसत्ता या पेपरमध्ये नागपूरच्या पुरवणी संपादक म्हणून काम केलेलं आहे. आणि मी कॉलम लिहायची नाटकावर, तर मी मान्यवरांच्या मुलाखती घ्यायची चित्रपट क्षेत्रातल्या, नाटकाच्या क्षेत्रातल्या. तर संजय सुरकर आमच्या नागपूरचेच, तर त्यांची मी एकदा मुलाखत घेतलेली होती. ते मला म्हणाले की आम्हाला म्हणजे नवीन नवीन साहित्य अपेक्षित असतं चित्रपटाकरता, आणि असं तुमच्याजवळ काही असेल तर त्याचं स्वागत आहे. तर मग पुणे मुंबई आमचं जाणं असायचंच, तर मी कथा लिहित असेल. तर मग आम्हाला सहज वाटलं की ही कथा चित्रपटाकरता योग्य आहे. माझं फाटलेलं नातं नावाची कथा होती, आम्ही ती सुरकरांना ऐकवली. म्हणजे सुरकरांची भेट आमची अशी आम्हाला अगदी अप्राप्य नव्हती अशी ती, तर आम्हाला सहज झाली व्हायची ती. सुरकरांना ती कथा आवडली आणि मग म्हणजे आम्ही धाडसच केला, बाकी काही आम्हाला या क्षेत्रातलं माहिती नव्हतं. मग माझी मैत्रीण निर्माता म्हणून पुढे आली आणि मग आम्ही कास्टची वगैरे सगळी म्हणजे आम्हीच नियुक्ती केली की ही ही कास्ट आपली राहील वगैरे. अच्छा, म्हणजे लेखिका म्हणून आपण सुरू केलं, ते सुरू केला, प्रवास सुरू केला आणि तो पुढे वाढत गेला. आणि त्याच्यात बंदिशी घेतल्या त्या आम्ही शास्त्रोक्त, तर त्या बंदिशींचं लेखनही मी केलेलं होतं त्याच्यातलं. या क्षेत्रात आपण केलेले जे काम आहे, आपला अनुभव कसा राहिला, लोक कसे भेटले? तर मला काय म्हणजे तसं उशिरा जाणं झालं माझ्या या क्षेत्रात, माझा प्रवेश झाला. पण त्या मानाने मला लोक चांगले भेटले आणि म्हणजे मी अशी नवशिकी आहे या क्षेत्रात असा अनुभव मला काही आला नाही, म्हणजे दिला नाही लोकांनी. आणि त्याचं कारण हे असेल की थोडस आमच्या आई शपथ चित्रपटाला माझ्या कथेला शासनाचा पुरस्कार मिळाला, म्हणजे माझं पहिलंच पदार्पण आणि माझ्या कथेला पुरस्कार मिळाला त्या पहिल्या पदार्पणातच. त्यामुळे कदाचित म्हणजे लोकांना असं आपल्याकडे बघण्याची आपली भावना त्यांची बदलते, त्यामुळे मला असं नवीन नवीन रूपही आला, नवीन नवीन काही काही कामही मिळत गेली थोडीफार. आणि मग आम्ही सुद्धा तांदळ या चित्रपटाची निर्मिती केली आणि म्हणजे ते निर्मितीचे अनुभव तर आणखीन वेगळे आहेत. बरोबर, तर असे रोचक आहेत आमचे अनुभव. जेव्हा आपण म्हणजे लेखिका म्हणून का नसो किंवा कोणत्याही याच्यात असा, कोणत्याही रोलमध्ये असला, तरी म्हणजे काय मेसेज द्यायचा आहे आपल्याला, एक हे काय असतं मनामध्ये की आपला चित्रपट बघून मेसेज जे सोसायटीला गेला पाहिजे? हो, म्हणजे प्रबोधनात्मक, पण इतकं प्रबोधन नको की लोकांना ते वृक्ष वाटेल. म्हणजे लोकांचं मनोरंजन तर झालंच पाहिजे, पण त्याबरोबर कुठेतरी असा बारीकसा चिमटा पण लोकांना आपल्याला घेता आला पाहिजे आणि एखादी शिकवण आपल्याला लोकांना देता आली पाहिजे. हा आमचा उद्देश होता त्यामागचा. आणि म्हणजे आमचा दोन्ही चित्रपटातला, तसे आम्ही स्वतः दोन निर्मिती केल्या चित्रपटांच्या आणि आई शपथ ही त्याची माझी मैत्रीण निर्माती होती, तर आम्ही सगळ्याच म्हणजे प्रबोधनात्मकच होतं. आई शपथ मध्ये म्हणजे आईनी मुली करता जो त्याग केलाय, तर मुलगी आई करता काय करू शकते त्याने, तर म्हणजे त्याग काही एकीकडनंच नको, एकतर्फी नको असतो तो. तर मुलींनी पण कर्तव्य असतं आईविषयी तिचं, तर तो संदेश आम्ही त्याच्यातनं दिला. आणि या व्यतिरिक्त आपण सेन्सर बोर्डशी पण जुळलेले आहात, हो, तर त्याबद्दल कसं सांगाल, काय अनुभव? सेन्सर बोर्डावर म्हणजे तसं काय असतं की आपलं जर राजकीय वजन असेल तर सेन्सॉर बोर्डावर आपली निर्मिती होत असते, पण माझं तसं राजकीय, माझं सांस्कृतिकच थोडंफार जे काय वजन असेल ते,
तर मला त्या ह्याच्यावर कुंजीवर सेन्सॉर बोर्डावर माझी नेमणूक झाली. तर म्हणजे तो सेन्सॉर बोर्डावर निर्मिती होणं म्हणजे त्यापूर्वी मलाही असं अप्रूपच वाटायचं सेन्सॉर बोर्डावर च्या लोकांचं म्हणजे काय असतं बा नेमकं. आणि आपल्या आसपासच्या व्यक्तींनाही म्हणजे ते आपल्याकडे असं यांनी वेगळा आदर आणि पाहतात हे माझ्या लक्षात आलं की सेन्सॉर बोर्डावर म्हणजे चांगला अनुभव आला. आणि मी नेटाने कामही केलं. काय असतं की मुंबईतले जे असतात सदस्य सेन्सॉर बोर्डाचे तर त्यांना म्हणजे मुंबईतल्या लोकांना त्यांची नेमणूक करणं बोर्डाला जास्ती सेन्सॉर बोर्डाला जास्ती सेंट्रलचं आहे नेमणूक तर त्यांना जास्ती सोयीस्कर असतं कारण त्यांना कोणत्या गावाहून यावं नाही लागत ना. पण हे कंपल्सरी असतं की प्रत्येक गावाचा एक प्रतिनिधी हवा किमान. तर म्हणून मला नागपूरहून माझी नेमणूक झालेली होती. माझ्याबरोबर दोन जण आणखीनही होते पण मी अगदी सातत्याने महिन्यातनं 10 दिवस परीक्षण करायचे चित्रपटांचं म्हणजे मी प्रामाणिकपणे माझी भूमिका केली. पण मग सेन्सॉर बोर्डाचे याच्यातले एक दोन अनुभव खूप रोचक आहेत. तर आमचा एक म्हणजे एक कमिटी म्हणतात त्याला तर एका कमिटीनं आम्हाला हॉलिवूड पट होता एक तर त्याचं आम्हाला परीक्षण करायचं होतं. दोन लेडीज आणि दोन जेंट्स असं असतं ते आणि सेन्सॉर बोर्डाचं जे ऑफिस आहे तिथला एक अधिकारी असे 5 जण एकावेळी तिथे असणं आवश्यक असतं. द शॅलोज म्हणून सिनेमा हॉलिवूड पट आहे म्हणजे कुणी पाहिलंही असू शकतो तो अतिशय सुरेख चित्रपट. तर त्या चित्रपटात नायिका जी असते ती बिकिनी घालून आहे पूर्ण चित्रपटभर कारण तिची शार्कशी लढाई दाखवलेली आहे त्यातून तिची सुटका ती कशी करून घेते. तर चित्रपट झाला तेव्हा नंतर आपल्याला सर्टिफिकेट द्यावं लागतं ना ए किंवा बी किंवा म्हणजे ऍडल्ट यंगस्टर करता आहे कसा आहे ते. तर ते म्हणजे सगळेजण सर्वांना होते असं ठरलं की त्याला ए द्यायचं सर्टिफिकेट. ऍडल्ट सर्टिफिकेट जर दिलं तर तुमचा सिनेमा चॅनलवर दाखवू शकत नाही तुम्ही बरोबर कारण मग त्याला तो युथ करता करून घ्यावा लागतो तो बरोबर. याचा म्हणजे ऍडल्ट सर्टिफिकेट संदर्भातला आमचाही अनुभव आहे तांदळाचा पण आमचा तो ऍडल्ट म्हणजे आम्ही करून घेतला तो युथ करता तर तो मग आम्हाला चॅनलवर दाखवता आला. तर या शॅलोज मध्ये मग सर्टिफिकेट द्यायची वेळ आली तर हे सर्टिफिकेट द्यायचं असं ठरलं सर म्हणजे जास्ती मत त्या ए सर्टिफिकेटच्या बाजूने पडली. पण माझ्या मनात असं आलं की ए सर्टिफिकेट सारख्या या चित्रपटात काहीच नाही बरोबर म्हणजे त्यांचं आपण एकवरी नुकसान करतो आहे चित्रपट निर्मात्याचं. तर तसं थोडस म्हणजे बोलल्या गेलं पण तिथे काय म्हणजे मेजॉरिटी पाहतात काय आहे ते आणि मेजॉरिटी जास्ती निघाली तर मग ते सर म्हणजे ते समर्थ होतं त्याच्यावर. तर मग मी म्हणजे ते तिथे जास्ती काही मी झगडा केला नाही प्रोटेस्ट केला नाही पण म्हणजे मनात असं एक हे होतं गिल्ट की ह्या चित्रपटाला नाहकच हे सर्टिफिकेट दिलं गेलं म्हणजे पर्टिक्युलर एक त्या फक्त सीन वरन किंवा कपड्यांवर आपण हे ठरवलं असं झालं जेव्हा की सब्जेक्ट तसा नव्हता नव्हताच तसा. नंतर एक चित्रपट आहे फुगे म्हणून मराठीचा तर त्याच्यात म्हणजे काही जे मेंबर्स होते आमचे त्यांचा असा समज झाला की ते म्हणजे होमोसेक्सुअल संदर्भातला चित्रपट आहे म्हणून तर त्यांनी तो रिजेक्ट करायचा असं ठरवलं. मग नंतर त्यांना समजावून सांगितलं गेलं म्हणजे आम्ही दोघा तिघांनी असं चर्चा झाली आपसात की हा असं नाहीये तर ते म्हणजे वेगळं आहे ते बरोबर पण त्याच्यामध्ये नाहक नुकसान होतं म्हणजे बरोबर अजाण आणि सुजाण असे दोन्ही प्रकारचे मेंबर्स. मला हे अनुभव ऐकून असं विचारायचं वाटतंय की म्हणजे काय एक म्हणजे ते लोकही जे चूज करत असतील बोर्डचे मेंबर्स तर त्यांची मेंटॅलिटी आणि हे काय विचार करून ते लोक करत असतील की ज्याला चित्रपटालाही एक बरोबर हे मिळालं पाहिजे. हो हो म्हणजे अन्याय होतो नेमणूक झाली तेव्हा उडता पंजाब या चित्रपटाविषयी खूप वादग्रस्त हे होत ते माहोल. त्यावेळी आमची नेमणूक झालेली आहे
त्यामुळे ते म्हणजे लक्षात येत होतं की असं चुकही होऊ शकते माणसांच्या सदस्यांच्या हातून, म्हणजे पूर्ण मेसेज कोणाचं नुकसान होऊ शकतं, कारण आपण दाखवले जातात जे दाखवणे गरजेचे असतं, गरजेचं असतं. किंवा नाहक एखाद्या चित्रपटाला ए सर्टिफिकेट भेटतं तर तो असा अन्याय होतो कधी कधी, तर ते काम जबाबदारीचं आणि म्हणजे त्याच्याकडे जबाबदारीने बघितलं गेलं पाहिजे असं वाटतं. बरोबर आहे. OTT प्लॅटफॉर्मवर जे काही सादर केलं जातं त्याचं कंटेंट अतिशय बोल्ड असतं, त्यामुळे थोडंसं असं अनिर्बंध पण त्यांच्या सादरीकरणात असतं, म्हणजे त्या प्लॅटफॉर्मवर ज्या काही सिरीज दाखवल्या जातात त्यांच्यात असतं. तर मला असं वाटतं थोडाफार तरी निर्बंध याच्यावर असायला हवा. म्हणजे मी काही त्याच्याकडे फार ऑर्थोडॉक्स दृष्टिकोनातून पाहत नाही, पण तरीही काहीतरी बंधन हे असावं आणि ते बंधन असं जाचक असावं असं मला अजिबात वाटत नाही, पण बंधन असणं अतिशय आवश्यक आहे आणि त्याकरता एखादं सेन्सॉर बोर्ड असणं मला अगत्याचं वाटतं. आणि मी तरी या संदर्भात ह्या सेन्सॉर बोर्डाच्या OTT प्लॅटफॉर्मच्या सेन्सॉर बोर्डाच्या संदर्भात फॉर आहे, त्याच्या अगेन्स्ट नाही आहे, ह्याचा विचार जरूर होईल. खूपच छान अनुभव सांगितला आपण, पण म्हणजे याच्याबरोबरच आहे की आत्ताच्या पिढी करता आपल्याला काय सांगावं असं वाटतं चित्रपटांबद्दल किंवा याच्याबद्दल? आणि मला असं वाटतं की मेहनत ही म्हणजे नंबर वन वर येते, तर एका मेहनतीच्या संदर्भातले एखाद दुसरा अनुभव मला सांगायला आवडेल इथे, की आमचा चित्रपट होता तांदळा, त्याच्यात असं जी नायिका असते आसावरी जोशींनी भूमिका केलेली आहे ती सोनसाळा नाव तिचं, तर ती म्हणजे तिचा जो इच्छित पुरुष आहे मनातला, तर तो नवाब, म्हणजे नवाब म्हणजे तो खऱ्या अर्थाने नवाब नाही, गावचा पाटील म्हणा, मुख्य म्हणा गावचा, तर तिचं लग्न झालेलं असतं पण नवरा अपंग असतो आणि नवऱ्याशी तिचा काहीच शारीरिक संबंध नसतो आलेला, म्हणजे पती पत्नीचं नातं नसतं. तर तिचा जो आवडत असतो तिला पुरुष, तिच्या मनातला जो पुरुष असतो त्यांच्याकडे ते मुक्कामाला आलेले असतात. तर एका रात्री तिला काय वाटतं की म्हणजे आपण जावं आणि आपल्या त्या पुरुषाजवळ, आपल्या प्रियकर, तिने प्रियकर मानलेलं असतं त्याला, तर त्याच्याकडे जावं. तर ती काय करते की म्हणजे ती अशी मध्यरात्री उठून स्नानगृहात जाते, अंगावर गार पाणी घेते आणि शयनगृहात जाते आपल्या प्रियकराच्या. तर तो सीन जो होता तो त्याचे तब्बल 42 रिटेक्स झाले. तर ते म्हणजे याच्यात असं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक वेळी तिला म्हणजे अंगावर पाणी घेऊन ते दृश्य द्यावं लागायचं, कारण ते त्याचं ते तीव्रता ती भासली पाहिजे, भिडली पाहिजे याच्याकरता. तर ती 42 वेळा तिने अंगावर पाणी घेऊन, म्हणजे आम्हाला जसं वाटलं की म्हणजे हिला काही आजार वगैरे नको, सर्दी पडस न्यूमोनिया सारखा आजार म्हणून ही म्हणजे अंथरूण नको धरायला, हे पण ते निभून गेलं. पण ते तिची हिरोईन ती जी चिकाटी होती त्या संदर्भातली, तर म्हणजे ते डेडिकेशन असावं लागतं, आपण डेडिकेट असावं लागतं काय कोणत्याही गोष्टी करता. तर ही पहिली गोष्ट नवीन पिढीने म्हणजे या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे अगदी असं मला वाटतं. म्हणजे तिथे जे तुम्हाला शॉर्ट कट्स नाही, डायरेक्टर किंवा जे त्यांचे जेवस्तर हे नाही होत, तेवस्तर तुम्हाला रिटेक, तुम्हाला म्हणजे तिथे व्हॉइस नाही आहे, तुम्हाला ते तसं केलंच पाहिजे. तुम्हाला म्हणजे आपला अनुभव, तर इतके मोठे मोठे जे स्टार्स वगैरे आहे तेही इतके, म्हणजे ते स्टार्स असतात ना, ते काही असे नवशिके वगैरे आले ते सुद्धा चिकाटीनी अगदी बरोबर करतात. ते एका दृश्याकरता 42 वेळा ते ओले होऊन थंड पाण्याने आंघोळ करून, असेच आपले काही अजून शूटिंगचे अनुभव असतील तर आपण नक्की शेअर करा, आम्हाला आवडेल दर्शक. हो, म्हणजे या चित्रपटाच्या संदर्भातलं आहे असं आहे की एक दृश्य असतं देवळातलं, म्हणजे सगळ्यात क्लायमॅक्सचं दृश्य आहे ते, नायक नायिका आणि हा जो नवाब आहे असे चौघ जण एका ठिकाणी मंदिरात ते चर्चा म्हणजे ते वादविवादच दाखवलेला आहे त्यांचा, तर ते असं झाडावर बसून शूट करत होते आमचे कॅमेरामन, सुरेश देशमाने आमचे कॅमेरामन होते.
तर ते झाड असं म्हणजे नदीच्या काठावर होतं, म्हणजे जर तुम्ही चुकून पडला बिडला किंवा कॅमेराही चुकून पडला वगैरे तो पाण्यात, तर ते म्हणजे दृश्य साधारण आपण अर्धा तास लागला त्याला शूट करायला असं समजून चालूया, म्हणजे अर्धा ते पाऊण तास. तर ते म्हणजे झाडही तकलादू होतं असं, खूप नष्टपुष्ट झाड नव्हतं. तर ते तब्बल म्हणजे जीव मुठीत धरून असते बसले होते त्यांनी तो केला, म्हणजे नुकसान कॅमेऱ्याचंही होतं निर्मात्याचंही होतं आणि जीवाचंही नुकसान होऊ शकलं असतं. हा, म्हणजे अशा रिस्क सुद्धा घ्याव्या लागतात त्या क्षेत्रात आणि घेणारे लोक असतात. पण आपण इतका बोल्ड विषय उचलला तर म्हणजे आपल्याला असं नाही वाटलं की प्रेक्षकांना ते जमेल नाही, म्हणजे तो मांडा मांडतो कसं आपण याच्यावर अवलंबून असत. म्हणजे बोल्ड असणं नसणं ही गोष्ट आला ही दा, आपण ती कशी मांडतो. बरोबर. आणि त्या आम्हाला गोवा फिल्म फेस्टिवल मध्ये रेड कार्पेट सन्मान मिळालं होतं या चित्रपटासाठी. अरे वा. याच्याबरोबरच आता जसं वेब सिरीजचं खूप चाललंय, मागे आपण पाहिलं की आता जो कोविडचा काळ होता त्याच्यात चित्रपट लागले नाही आणि एक वेब सिरीज खूप जास्ती पाहिल्या गेल्या, तर आपल्याला काय वाटतं की वेब सिरीज आणि मूवीज मध्ये म्हणजे मूवीजला टक्कर देतात का वेब सिरीज? टक्कर तर देत नाहीत, म्हणजे जेव्हा एकमेव असतं कोणते मनोरंजनाचं साधन तेव्हा कॉम्पिटिटरच नसेल तर मग तेव्हा मधल्या काळात कॉम्पिटिटरच नव्हता, वेब सिरीजच पाहणं भाग होतं लोकांना. पण आता जेव्हा थिएटर्स खुले होतील तेव्हा पुन्हा चित्रपटाकडे लोक मोर्चा होईल आणि चित्रपट म्हणजे एका दमात पाहून टाकणं, कोणताही अनुभव एका दमात घेणं हे लोकांना आवडतं जास्ती असं मला वाटतं. म्हणजे की लोकांचं कळ पुन्हा तिकडे होण्याचं, कारण वेब सिरीज म्हटलं की मग त्याचे 10 एपिसोड आहे 8 एपिसोड आहे आणि पार्टी असतात पुष्कळदा की पार्ट 1 पार्ट 2. बरोबर आहे. तर ते त्याच्यापेक्षा मग लोकांना हे असं 2.5-3 तासातला सिनेमा पाहणं जास्त आवडतं तो अनुभव, म्हणजे उत्सुकता त्यांची जास्ती ताणली नाही जात, म्हणजे ताणली गेली की बाबा ती कलाकृती फेमस जास्ती होते असं आपण म्हणू शकतो, पण तसं काही नसतं. ते चित्रपटच म्हणजे नंबर 1 माझ्या दृष्टीने आहे. आणि त्याच हिशोबाने मालिकांबद्दल काय सांगाल तुम्ही? मालिकांबद्दल तर जेव्हा असं त्यांना असं लिमिट घालून दिलेली होती ना तेव्हा त्या मालिका चांगल्या होतात असं मला वाटतं, घालून दिली की पूर्वी असायच्या अशा. दूरदर्शनला काही काही विशिष्ट मला 13 भागांच्या वगैरे अशा असायच्या पूर्वी, तर ते म्हणजे तुम्ही जर पाहू गेलात जुना युट्यूब पाहिल्यात मालिका तर तुम्हाला असं लक्षात येईल की म्हणजे त्या 13 भागात सुद्धा भरपूर सांगून झालेला आहे आणि त्याचा इफेक्ट वेगळाच आहे, कारण ह्या 300-300 भागाच्या मालिकांमधनं जे साध्य होत नाही ते त्या 13 भागांच्या मालिकांमधनं साध्य झालेला असं आपल्या लक्षात येईल. म्हणजे ओव्हरऑल हे सगळे आपण जर पाहिले वेब सिरीज मालिका पाहिल्या किंवा चित्रपट नाटक तर कशामध्ये आपल्याला असं वाटतं की सगळ्यात जास्ती कसावट म्हणजे टाईट ठेवावं लागतं, दिग्दर्शन म्हणूनही लेखिका म्हणूनही कशात आपल्याला असं? लेखनाचंच मला जास्ती वाटतं, म्हणजे लेखनाचं जास्ती महत्व आहे त्याकरता आणि दिग्दर्शनाचंही आहेच. या दृश्य माध्यमात डायरेक्टरला राजा समजतात, पण तगडी कथावस्तू असल्याशिवाय डायरेक्टरही काही करू शकतो हे तेवढंच सत्य आहे. गायिका म्हणून आपण काय सांगाल, काही अनुभव किंवा कसं? मी आकाशवाणीची सुद्धा मी गायिका होते आणि म्हणजे गाणं हे माझ्या आयुष्यात लव करायला वयाच्या अगदी 8-9 वर्षापासून गाणं आलेलं आहे, म्हणजे असं जाहीरपणे सादर करण्याचा जो भाग असतो तो, तर त्यामुळे गाण्यावर प्रेम आहे आणि मग गाण्यातच संगीत देण्याकडे माझा कल वाढला आणि मी पार्श्वगायनही केलेलं आहे आमच्या चित्रपट तांदळा करता आमच्या, आणि म्हणजे सुरू आहे तो अभ्याहत उपक्रम. बरोबर. म्हणजे गाणे आणि संगीत देणे हा, आणि लिरिक्स सुद्धा मी करते. आपला कोणता नवीन प्रोजेक्ट आता कशावर आपण आता काही करत असाल? आम्ही नुकतीच आता एक शॉर्ट फिल्म केली आपडी थापडी, आम्हाला 5 पुरस्कार मिळाले त्याकरता, आता आणखीन वेगवेगळ्या याच्याकरता पुरस्काराकरता पाठवलेली आहे. नंतर आता थोड्याच काळात आणखीन ईश्वरी नावाची आमची एक शॉर्ट फिल्म आम्ही करू जातो आहोत, ती आम्हाला गोव्याच्या पार्श्वभूमीवर करायची, तर ती दिवाळीपर्यंत दिवाळीनंतर शूट करण्याचा
आमचा विचार आहे. आणि वेब सिरीज कडे म्हणजे त्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे आमची सध्या. मराठी वेब सिरीजला पण हे म्हणू शकतो की आता तर जे सुरू झालंय चांगला प्रतिसाद मिळतोय. प्रतिसाद चांगला आणि एक अनुभव म्हणून त्या फील्ड मध्ये आपण प्रवेश करायला काही हरकत नाही. कारण वेब सिरीज मध्ये एक फास्ट एक ट्रेक असतो आपण तसं पाहिलं तर, कारण आपल्याला प्रत्येक एपिसोड मध्ये काही नवीन द्यायचं असतं त्याच्या. बरोबर आहे. तर ते तोही अनुभव एक घेऊन पाहावा म्हणून आम्ही एक प्रयत्न वेब सिरीजच्या मागे आम्ही आहोत. आपण असंच दर्शकांना मनोरंजन देत राहा या शुभेच्छा आहे वेबदुनियाकडून आपल्याला. आणि हा प्रोग्राम आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा. नमस्कार. नमस्कार आणि धन्यवाद.